पुनगाव शिवाऱ्यातील 50 लाखाचे रस्ते कामाचे भूमिपूजन आमदार कार्यसम्राट किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. समर्थ नगरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस आमदार कार्यसम्राट किशोरप्पांनी शहराप्रमाणेच ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे. रस्त्याचा DPR हे तिघही आपल्याला कनेक्टिंग करायचे आहे. माझी तोपर्यंत ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी आहेत. ग्रामसेवक आप्पा या ठिकाणी आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपला कायदा आहे की ह्या कायद्यामध्ये जे जे कोणी लेआउट येणे तयार करतात ह्या येण्याची मंजुरी देताना ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक ह्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आपला हा कायदा आहे. तुम्ही लेआउट येणे करताना पहिल्यांदा ही एक खबरदारी घेतली पाहिजे की तो लेआउट धारक, जमीन धारक जोपर्यंत त्या लेआउट मध्ये गटार, रस्ता, पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आणि स्ट्रीट लाईटचे पोल हे स्वतःहून टाकून देत नाही तोपर्यंत तुम्ही येण्याची परमिशन देऊ नये. हा कायदा आहे. परंतु आम्ही ह्या कायद्याला सगळेजण धाब्यावर बसवतो, कायद्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि म्हणून आज जे काही तुम्हाला हातपाय झटकायची वेळ येते ग्रामपंचायतवर याच्यामुळे येते की जर तुम्ही याची खबरदारी 95 असू द्या का 2001 असू द्या, 1947 पासूनच हा कायदा आहे. त्याच्यामुळे ह्या कायद्याची अंमलबजावणी जर का आपण केली ह्या सगळ्या लेआउट धारकांना स्ट्रिक्टली तो फुकट देतोय का यांना प्लॉट, यांना प्लॉट धारकाचं माहीत नाही. हे गेले बिचाऱ्यांनी प्लॉट घेतला, तिथं काय सुविधा आहेत नाही आहेत, त्यांनी घराचं बांधकाम करून टाकलं. जबाबदारी कोणाची आमच्यावर? ग्रामपंचायत. आपण कोणाच्या नावाने हे सगळे ओरडतील? लोकप्रतिनिधींच्या. आणि म्हणून येणारा कुठलाही लेआउट धारक असेल तो प्रांताकडे जरी त्याच्यावाली हे असेल तर पहिल्यांदा त्याच्यावाले 10% प्लॉट हा ग्रामपंचायतकडे मॉर्गेज केले पाहिजे. जोपर्यंत ह्या सगळ्या सुविधा ह्या नागरिकांना तो लेआउट धारक देत नाही तोपर्यंत ते विड्रॉल करायचे नाही. ही आजपासून जे काही झालं ते जाऊ द्या, पण आज नंतर जे कोणते येणे करायचे असतील तर ह्या सगळे प्लॉट तुम्ही येणे केले. येणे करताना ही जर का आपण कोण ग्रामसेवक आहे? विकासप्पा अप्पा एक लक्षात घ्या. आणि हा फक्त पुनगाव पर्यंत नाही, तुम्ही तर सगळेजण युनियन मिळून पूर्ण ग्रामीण मध्ये हा नियम पाळून घेतला पाहिजे. त्याच्याशिवाय कारण ग्रामपंचायतची कुवत परिसराचा आपल्याला 100% विकास, मूलभूत गरजा तरी निदान आपल्याला या ठिकाणी भागवणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत ह्या मूलभूत गरजा की आम्हाला रस्ता, पाणी, गटार आणि वीज ह्या चार गोष्टी जोपर्यंत आम्ही करू शकत नाही तोपर्यंत सर्वांगीण विकासाचा आम्ही विचारच करू शकत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा आपण शहरामध्ये या सगळ्या सर्वांगीण गोष्टीचा विचार केला. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग आपण वेगवेगळ्या विकासाकडे वळलेलो आहोत. आज जवळपास 198 ओपन स्पेस या शहरामध्ये आहेत. आम्ही 100% ओपन स्पेस डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला शोधूनही एकही ओपन स्पेस ही डेव्हलप करण्यासाठी आपल्याला सापडणार नाही. अशा 100% ओपन स्पेस जवळपास 50 करोड रुपयाचा निधी फक्त ओपन स्पेस डेव्हलप करण्यासाठी आपण या शहरामध्ये टाकलेला आहे. आता हीच परिस्थिती आपल्याला जर करायची असेल, आता मी नवीन पाणी पुरवठ्याची योजना आपण सांगितलं की 2.5 कोटी रुपयाची काहीतरी पाणी पुरवठ्याची योजना आपण मंजूर केली, परंतु त्या 2.5 कोटी रुपयामध्ये सुद्धा संपूर्ण शहराला किंवा या परिसराला ग्रामपंचायत आपण देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता शहराचा मी ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याचा नवीन प्रस्ताव आपण तयार करतोय. एका बाजूला शहराची हद्दवाढ आपल्याला करता येईल का आणि दुसऱ्या बाजूला ही हद्दवाढ करत असताना जो काही DPR मी ड्रेनेजचा आणि पाणी पुरवठ्याचा करतोय तो थेट तुम्हाला गृहित धरून DPR आपण तयार करतोय की जेणेकरून ज्या दिवशी हा हद्दवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल त्याच दिवशी माझा या तिघही गोष्टींचा DPR नगरपालिकेकडून तयार असेल की ड्रेनेज, पाणी पुरवठा आणि रस्ते ह्या तिघही एकमेकांशी संलग्न आहे. कारण आज मी जरी रस्ते करून टाकले आणि उद्या जर मी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली तर पाणी पुरवठ्याची योजना करताना पुन्हा हे रस्ते मला तोडावे लागणार आहेत, सेंटरला पाईपलाईन टाकावी लागणार आहे, तुमच्या प्रत्येकाच्या चेंबरला ती पाणी पुरवठ्याची योजना जोडावी लागणार आहे. आणि म्हणून हा जो काही केलेला खर्च केलेला निधी आहे हा देखील वाया जाणार नाही याची देखील काळजी घेताना आपण संलग्न की ग्रामपंचायतमध्ये तेवढीच परिस्थिती असते. आणि म्हणून मी जो काय माझ्या विधानसभेच्या माध्यमातून जो काही निधी टाकायचा प्रयत्न केला तो केलेला आहे. परंतु आता भविष्यात येणे करताना ही एक खबरदारी घेऊन भविष्यात मी येणाऱ्या मला वाटतं
नगरपालिकेचं इलेक्शन लागायच्या आधीच माझा प्रयत्न आहे की हे सगळे वार्ड भाग्यलक्ष्मी गार्डन पर्यंत नगरपालिकेच्या हद्दीत घेऊन भविष्यातल्या ज्या काही सुख सुविधा आम्ही रस्त्याच्या पलीकडे पाहतोय त्याच सुख सुविधा आपल्याला इकडच्या परिसरात देखील देईल अशी एक ग्वाही या निमित्तानं मी देतो। आपण सगळेजण आज या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मला वाटतं घरी कुलपद लावून आले का काय सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।